नमस्कार, मी मानसी भावसार। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। चला तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। कल्याण क्राइम ब्रँचचे पोलीस कर्मचारी दत्ताराम भोसले यांना माहिती मिळाली होती की डोंबिवलीतील टिळकनगर परिसरात अल्पेश नावाचा एक तरुण तूप विकण्यासाठी येणार आहे। अल्पेश हा मोठा नामांकित कंपनीच्या नावाने बनावट तूप विक्रीचा धंदा करीत आहे। कल्याण क्राइम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांनी पोलीस अधिकारी नितीन मुकदुम भूषण दायमा या पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एक पोलीस पथक तयार केलं। या पथकानं टिळकनगर परिसरात सापळा रचला, त्या ठिकाणी अल्पेश आला, त्याच्याकडे बनावटी तूप मिळून आलं। क्राइम ब्रँचच्या पथकानं दहिसर येथील तुपाच्या गोदामात छापा टाकला, त्या गोदामात 200 किलो बनावटी तूप हस्तगत करण्यात आलं। लायन डालडा, सोयाबीन तेल आणि तुपाचा फ्लेवर असलेलं तूप तयार केलं जात होतं। हे बनावटी तूप तयार करून त्यावर अमूल, गोदावरी, कृष्णा या नामांकित कंपन्यांच्या नावाचं लेबल लावून बाजारात विकलं जात होतं। गेल्या एक वर्षापासून हा काळा बाजाराचा धंदा सुरू होता। छापेमारीत क्राइम ब्रँचनं बनावटी तुपाचा धंदा करणाऱ्या टोळीचा म्होरक्या चंद्रेश मिरानी, अल्पेश गोड, जिमित गठाणी, सौद शेख आणि धनराज मेहता या पाचही जणांना बेड्या ठोकल्यात। ही टोळी मीरा भाईंदर, पालघर, दहिसर, वसई विरार, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या सर्व ठिकाणी बनावटी तूप विकत होती। दुकानदारांसोबत ग्राहकांची फसवणूक सुरू होती। या बनावट तुपानं नागरिकांच्या शरीरावर किती विपरीत परिणाम झाला असेल याचा काही अंदाज नाही। या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत। 200 किलो बनावटी तूप आपण पकडला आहे, त्यामध्ये 5 आरोपी अटक केली। नक्की काय प्रकार होता आणि कशी काय कारवाई झाली? दिनांक 19/10 रोजी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जॉन यांना गुप्त बातमीदाराकडून जी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही डोंबिवली पूर्व भागामध्ये सापळा रचून एक अल्पेश नावाच्या आरोपीला अटक केलं होतं। आणि अल्पेश नावाच्या आरोपीने ज्याप्रमाणे आम्हाला माहिती दिली त्याप्रमाणे आम्ही पुढे त्या साखळीमधले 5 आरोपी अद्यापर्यंत अटक केले। ते आरोपी जवळपास मीरा रोड, भाईंदर, दहिसर, कांदिवली अशा भागातले राहणारे आहेत। आणि क्रमांक 5 जो आरोपी आहे चंद्रेश नटोरलाल मिरानी हा त्यामागील मुख्य आरोपी होता। आणि दहिसर येथे रावळपाडा येथे त्याचं गोडाऊन होतं आणि त्या गोडाऊनमध्ये तो हे बनावट तूप तयार करत होता। त्याप्रमाणे आम्ही काल दहिसर येथे कारवाई केली, त्याचं गोडाऊन शोधून काढले आणि तिथून तुपाचा साठा आणि कच्चा माल वगैरे सगळं जप्त केले। सर, मोड सापेंडी कशी होती, म्हणजे काय करायचं? हे एक सोया तेल आणि लॉयन डालडा म्हणून आहे, ते डालडा आणि तेल मिक्स करून ते अमूल आणि गोवर्धन आणि कृष्णा कंपन्या या नामवंत कंपन्यांचे लोक डुप्लिकेट प्लॅस्टिकच्या थैल्या तयार करायचे आणि त्यानंतर ते सिलिंग मशीनद्वारे जे बनावट तयार केलेलं तूप डालडा आणि तेल मिक्स करून त्यामध्ये ते फ्लेवर टाकायचे। एक आर्टिफिशियल फ्लेवर येतो ज्याला तुपाचा त्यामधून वास येतो असा आर्टिफिशियल फ्लेवर तयार करून ते फ्लेवर टाकून ते त्या पिशव्यांमध्ये भरायचे आणि ते बेकायदेशीररित्या तिथं त्याच गोडाऊनमध्ये सील करायचे। किती दिवसापासून सुरू होत आहे सर काम? हे जवळपास आम्ही आजूबाजूला विचारपूस केली, माहिती घेतली, त्याप्रमाणे ते 4-5 महिन्यापासून जी आरोपी क्रमांक 5 आहे याने ते गोडाऊन चालू केले। ये गंदा इतना मतलब कुछ भी नहीं, गंदा हो गया है ना, वो साफ 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 ये यार कुछ भी नहीं, वो पैकेट वो भी बोला क्या सुना है आप उसका उसका पैकेट पैकेट ट्रेन का तो जितना रहता होता है मंगाते वो भी तो बोलते हैं जितना बोलते हैं उतना वापस मंगा दे। किसके पास है नंबर? देता हूं आप। हां तो नंबर आप बोलो नंबर कौन मारता है? हां ग्रीन कौन मारता? मेरे पास एक कमी दे। तर हे होतं आजचं बातमीपत्र। आमचं बातमीपत्र आपणास कसं वाटलं
आपल्या सूचना व प्रतिक्रिया आम्हाला निश्चितच कळवा व पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह आपले शहर वृत्तवाहिनीत. तोपर्यंत धन्यवाद.